चांगले गुण ओळखायला शिका ना. मी फिरते 500 दिवस पण मी काम चांगलं करते असं म्हणा. बायकांनो एकमेकींच्यातले चांगले गुण ओळखता येतील त्या दिवशी भांडणं बंद होणार आहे. त्यामुळे नात्यांवर बोलूया. आज सगळ्या नात्यांवर थोडं 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 बोलत जाऊया. ही नाती सुंदर करूया. सासू सुनेचं नातं सगळ्यात पहिल्यांदा. सगळ्या सासवांनो अवघड आहे. आता सासूचं फार अवघड आहे. मी सासू आहे, एकुलते एक पोर आहे, सगळंच त्याच्यात गुंतलेलं आहे. माझ्या मुलाचं लग्न ठरलं, मी घरातल्या सगळ्या भांड्यांची सभा घेतली, चमच्यापासनं ताकीदपर्यंत सगळ्या भांड्यांना एकत्र बोलवलं. म्हटलं या बाबांनो बसा, नवीन मालकीण येऊ घातलीये, तिच्या हाताची सवय करून घ्या, पडू नका, झडू नका, आवाज करू नका. काय भांडी समजूतदार, गेल्या 12 वर्षात एकदाही आवाज झालेला नाही. त्यामुळे थोडक्यात सासूने संसारातलं लक्ष कमी करायचं आहे. जमेल जमवा. आणि सगळ्या सासवांनो 5 टिप्स देते महत्वाच्या. सगळ्यात पहिली टीप, सून घरात आली लगेच सांगायचं नाही काही नव्हतं बाई, किती कष्टाने तुझ्या कष्टात येणाऱ्या सुनेला कौतुक वाट नाही. तू सांगायला जाऊ नको. मी सांगू का सुनेला, मला 2 साड्या होत्या, आता सुनेला 500, काय करू, रडू, अगं सांगूच नका. आणि सगळ्यात दुसरं, काटकसर शिकवायला जाऊ नका. मला 2 किलोच तेल लागवत होतो बाई, 4 लागते. लागू दे, तुझ्या नवऱ्याला 50 रुपये मिळत होते, तिच्या नवऱ्याला 500 रुपये मिळत आहेत. ती डोक्यावर ओतून घेऊ देत नाही तर पिऊ दे. तू बोलू नको. बोलायला जायचं नाही, हाताची घडी तोंडावर, बोट 498 अ. कायद्याने तोंड बांधलेली आहेत सासूची, आता अवघड आहे. आणि सगळ्यात आणखीन एक नियम, मुलगा बाहेरनं आला लगेच तांब्या भांड घेऊन पाण्याची बाटली घेऊन धावाधाव करायची नाही. आलास का रे, दमलास का रे, बस की रे, पाणी पी की रे. सून आणली आहेत ना घरात, ती म्हणे आलात का, बसलात का, दमलात का. तुम्ही आपली जपाची माळ घ्यायची आणि यांचं काय काय चाललंय ते बघत बसायचं. आणि सून जर मालिका बघत असेल, तिचा एपिसोड आवडता संपायचा असेल, तोपर्यंत ती तुझ्या मुलाला पाणी पण देणार नाही, जेवायला पण देणार नाही, काहीच देणार नाही. तू कासावी सू नको लेकरू. तुझं लेकरू धाब्यावरनं खाऊन आणि पिऊन येतं सध्या, काय बरोबर आहे का नाही. हा त्यामुळे तू कासावी सू नको. आणखीन एक महत्वाची टीप, सगळ्यात महत्वाची, मुलगा पुण्यात नोकरी करत असेल, मुलगा नाशिकला असेल, औरंगाबादला असेल, कुठे का असेल जगाच्या पाठीवर, जर तुम्ही मुलाला फोन मोबाईलवर केला आणि सुनेने उचलला तर माझ्यासारखी उत्तरं द्यायची. ऐका, हॅलो हॅलो, हा रश्मी, अगं आज सकाळपासून तुझा फोन स्विच ऑफ येत होता गं सारखा, म्हणून मी आशुतोषच्या फोनवर केला शेवटी. अगं हो 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 हो, अगं नाही आत्ता मी जयसिंगपूरमध्ये आली आहे, हां संघर्ष महोत्सवाच्या कार्यक्रमात. अगं नाही आज मी महालक्ष्मीचं करून आले, पण तुला उद्याचं विचारायचं होतं, विसर्जनाला येतेस का, काय ठरलं तुमचं म्हणून. हो 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 हो, चालेल चालेल, विचारतीये आशुतोषला फोन देऊ का, नको म्हणायचं बरं का, असं विचारलं ना सुनेने की नाही म्हणायचं. नको 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 देऊ, तुझ्याशीच बोलायचं होतं म्हणून फोन केला होता. हो आता पाठीमागेच लागली आहे, देतेच. मग अगदी चेहरा पाडून हो म्हणायचं, बर बर दे 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 दे, हुरळून गेलोय असं अजिबात दाखवायचं नाही. आशुतोष आशुतोष, उद्या कंपनीत गेल्यावर निवांत फोन कर, आता बंद करते. उद्या कंपनीत गेल्यानंतर त्याने निवांत फोन केल्यावर तासभर बोलायचं, सुने समोर 30 सेकंदच बोलायचं. लगेच सुरू करायचं नाही, जेवलाच का रे, करती का रे स्वयंपाक, आणि तिकडे स्पीकर ऑन असेल तर
यांचं सँडविच होतंय होय की नाही? हो म्हणा. सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रात तुमच्या बाजूनी बोलणारी मी एकटी आहे, दुसरं कोणी नाही आहे. हा मी एकटी बोलते. काय करणार, खरंच मी एकटी बोलते, कुणी बोलत नाही त्यांच्या बाजूने. त्यांचं सँडविच होतं ग. अगं एकीने त्यांना जन्म दिला आणि एकी बरोबर त्यांना जन्म घालवायचा आहे. त्यांना दोघी हवे आहेत आणि तुम्ही दोघी म्हणता की हा पाहिजे तर नाही. काय करायचं, मला तोच पाहिजे. अगं हो, तुमचाच आहे दोघींचा. हक्क गाजवताना सुद्धा आईने थोडस आता मन काढून घ्यायचंय. तो तिचा नवरा आहे, तिचा हक्क जास्त आहे आपल्यापेक्षा. आणि सगळ्यात एक महत्वाची गोष्ट सुनानो, नवऱ्याच्या हृदयाच्या पहिल्या कप्प्यात नेहमी त्याची आईच असते, आपण नेहमी दुसऱ्या कप्प्यातच असतो. त्यामुळे त्याच्या पहिल्या कप्प्याला धक्का लावायचा प्रयत्न चुकून सुद्धा करायचा नाही. मुलं झाल्यानंतर आपण तिसऱ्या कप्प्यात जात असतो आणि मुलं दुसऱ्या कप्प्यात येत असतात, पण तरी सुद्धा आपल्याशिवाय त्यांचं काही अडतच. त्यांना कप्पे फार येतो, प्रॉब्लेम तिथ आहे, कप्पे फार आहेत. पण तरी सुद्धा सांगते, नवरा जिंकायचा असेल तर सासू जिंकता आली पाहिजे. सासू जिंका, नवरा जिंकला जाणारच आहे. मी तर सासूबाईंच्या पाठीमध्ये फार पळाली बाबा, आई 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 आई. त्या म्हणायच्या अगं तो आलाय, म्हटलं येऊ दे, तुम्हीच द्या चहा. बाप रे, सासूबाईंना कळलं पोरगी चांगली आहे, त्यांनी फार प्रेम केलं, त्याच्यामुळे नवऱ्यानी पण फार प्रेम केलं. फक्त फिरायला नेलं नाही एवढंच, पण आता मीच फिरते त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. पण बायकांनो समाधान असतं आणि हे समाधान मानता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची टीप सासूसाठी, आपल्या मुलाच्या आवडी निवडी सुनांना चुकून सुद्धा सांगायच्या नाहीत. त्याला हे आवडत नाही, त्याला ते आवडत नाही, त्याला असं लागतं, त्याला तसं लागतं. तिला नवरा समजवून घेऊ दे. नवरा समजवून सांगण्याच्या भानगडीत पडू नका, नवरा समजवून घेतला पाहिजे. आणि हा नवरा जर समजवून घेता आला ना तर आयुष्य चांगलं जातं. माझ्या मुलाला कोबीची भाजी अजिबात आवडत नाही, त्यांनी लहानपणापासून कधीही कोबीची भाजी खाल्ली नाही आणि मी त्याला वाटली नाही. त्याला त्यांनी एकदा मला सांगितलं, आई मला उग्रवास आवडत नाही, तू करत जाऊ नको कोबी, आम्ही आमच्या पुरता करायचो. आणि त्याचं लग्न झालं आणि 2 महिन्यांनी रश्मीनी मला विचारलं की आज तुमची मीटिंग आहे ना, म्हटलं हो, पण मी पोळ्या करून जाणार आहे, तू भाजी कर. आणि तिला अख्ख्या फ्रीजमध्ये कोबीच सापडला हो. आणि तिने कोबीची भाजी केली आणि आम्ही सगळेजण गोल जेवायला बसलो. तिने मुलाच्या पानात कोबीची भाजी वाढली, मुलांनी माझ्याकडे बघितलं, मी मुलाकडे बघितलं, आम्ही दोघांनी कोबीकडे बघितलं. तिने माझ्याकडे बघून, त्यांनी माझ्याकडे बघून खून केली. तेव्हा माझ्या लक्षात आलं, आता आपण बोलायचं नाही, तो ती भाजी खाणार आहे. त्याने ती भाजी खाल्ली, तिला वाटलं त्याला आवडली, म्हणून तिने परत घातली, त्याने परत खाल्ली आणि आता तो ती भाजी खातो. त्यावेळेला जर मी मध्ये बोलले असते तर भांडणच झालं असतं. एखादं तास बाउंड्री लाईनच्या बाहेर खडाडकन फेकलं गेलं असतं आणि त्याच्यानंतर मी एकदाही म्हटलं नाही, माझ्या आजची खाल्ली नसते. बायकोचं ऐकतो, बायकोचं ऐकतो, बायल्या झाला गो बाई. त्याला ऐकावंच लागतंय, नाही तर त्याचं काही खरं नाही आहे अवघड. आणि सगळ्या आयांनो, मुलांच्या सुखासाठी आपल्याला अनेक गोष्टी ऐकाव्या लागतात. सोन्यासाठी चिंदी जपावीच लागणार आहे, सून जपावीच लागते, नाहीतर यांना सुख नाही लागणार ग. आपल्या मुलाला सुख लागावं म्हणून सून जपा. फक्त आता चिंदी म्हणू नका, शिकलेल्या पोरी घरात येतात, इगो दुखावला जातो. परवा मी एका डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर इगो सोनोग्राफीत दिसतो का हो? पण तो इगो फार दुखावला जातो, इगो. त्यामुळे आता म्हणा, सोन्यासाठी लॉकर जपा, चिंदी बिंदी काही म्हणू नका, फार अवघड जातं बरं. आणि सगळ्या सुनांनो, तुमच्या नवऱ्याला आम्ही 9 महिने पोटात सांभाळले ग, तळ हाताच्या फोडासारखं वाढवलंय. त्याला सर्दी झाली, आमचा श्वास कोंडला,
त्याला ताप आला, मी त्याच्या कपाळावर पाण्याच्या गड्या ठेवत ठेवत रात्रभर जागलोय. तुझ्या नवऱ्याला शाळेत घालायला माझ्याजवळ पैसे नव्हते ग, आम्ही कर्ज काढून 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 त्याला शिकवले. आम्ही अंगावर एक कण पण सोनं घातलं नाही, पण तुझ्या मुलं नवऱ्याचं शिक्षण आम्ही फार चांगल्या रीतीने पूर्ण केलं बाई. आणि ज्या वेळेला तो वेल सेटल झाला त्यावेळी आम्ही तुम्हाला मिरवत मिरवत आणलं, कारण आमची वंशवेल पुढे वाढावी म्हणून. जगाच्या व्यवहारात येण्यासाठी डॉक्टर नाळ तोडतात. ही आईशी असलेली 25 वर्षाची नाळ तुमच्या येणीच्या तुमच्या एकटीच्या येण्यामुळे लगेच तुटेल. थोडस नवऱ्याने आई आई केलं एवढा राग का येतो ग, तुमचाच असतो तो, आम्ही परत पोटात घालून बंद करणार आहोत का? थोडाही संयम नाही. आणि सगळ्या सासवांनो फार अवघड परिस्थिती आहे, गप्प बसण्याशिवाय आता पर्याय नाही. आणि आता सध्या सासूचा सगळीकडे दोष नाहीये. आज 3,40,000 अर्ज घटस्फोटाचे पेंडिंग आहेत, आणि त्याच्यातले अनेक अर्ज, हजारो अर्ज हे एकट्या सासूमुळे नाहीये. यामध्ये सगळ्यात दोषी जर सासूपेक्षा कुणी असेल तर मुलीची आई आहे. मुलीच्या आईची मुलीच्या संसारातली ढवळाढवळ प्रचंड वाढलेली आहे, त्यामुळे खरी भांडण आहेत. आमच्या वेळेला बरं होतं, पोरगी एकदा सासरी गेली की तिला पोर झाल्याशिवाय जेवायला जायचंच नाही. बरे होते ती परत बंधनं. आता पोरगी गेली सासरी की सत्यनारायणाला दुसऱ्या दिवशी गिळायला हजर. आणि मुलींच्या आयांनो एक गोष्ट इथे ठामपणे उभारून सांगते, मुलगी म्हणून कुठलेही संस्कार करत नाही आहात. दुसऱ्याच्या घरी पोरगी पाठवायचे संस्कार नाही करत. आज मुलीवर संस्कार न करता मुलगी पाठवली जाते, फक्त तिला जन्माला आल्यावर एकच सांगताय, इंजिनियर व्हायचंय डॉक्टर व्हायचंय. पोरांना पण तेच सांगायचं, इंजिनियर व्हायचंय डॉक्टर व्हायचंय. पोरं वाईट वागतात, पोरी वाईट वागतात, बोलायचंच नाही. काय आई पण आहे, हे आई पण सोपं आहे. आणि मुलींच्या आयांना फार 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 बंधनात राहावं लागेल पोरींना. आता काय वाईट वागतायत पोरी, बोलले तर राग येईल. आज 4 दिवस घर टिकत नाही आहेत, 4 दिवस. सासरी गेल्यानंतर 4 दिवसामध्ये पोरी परत आहेत, एसी जातीला गेल्या की परत येतच नाहीत. काय करणार आहेत, सगळीकडे त्रास नाहीये. आणि त्यामुळे आज मुलींच्या आईला माझा पहिला प्रश्न आहे, स्त्री पुरुष समानता, स्त्री पुरुष समानता, स्त्री पुरुष समानता. मला मान्य, मुलाच्या जन्माचं स्वागत करा, मुलीच्याही जन्माचं स्वागतच करा. मुलाला चांगले कपडे, मुलीला चांगले कपडे. मुलाला चांगलं शिक्षण, मुलीला चांगलं शिक्षण. मुलाला चांगली नोकरी, मुलीला चांगली नोकरी. मला सगळं मान्य आहे, पण माझा प्रश्न असा आहे की जर ती मुलगी आहे तर तिला मुलाच्या इतकं बिनधास्तपणे आपल्याला वाढवता येतं? तिला सांगायचं नाहीये तू भारतीय स्त्री आहेस, तिला सांगायचं नाहीये तुला संवेदन आहे, तिला सांगायचं नाहीये तुला उठता बसता चावरावं लागतं, तिला सांगायचं नाहीये लक्ष्मण रेषा ठळक आहे, तिला सांगायचं नाहीये देवाने एक नाजूक अवयव दिलाय त्याला शील म्हणतात, त्याला चारित्र्य म्हणतात. तिला सांगायचं नाहीये कपड्यांचं भान ठेवायचंय. काय सांगायचं नाही मुलींना, काय सांगणार आता नाही मुलींना. परवा एका सासऱ्यांचा अर्ज आहे माझ्याकडे, सून घरात आलीये आणि अक्षरशः बरमोडा घालून घरात फिरतीये, साडी चुडीदार काही करायला घालायला तयार नाहीये. पुण्यामधल्या सुना आता बरमोड्यावर फिरतात घरात, काय करायचं या मुलींचं? आणि त्या मुलीला मी विचारलं, सांगितलं समजवून, तर ती मुलगी मला म्हणते माझ्या मम्मीनी लहानपणापासून मला इतके कपडे शॉर्ट घालायची सवय लावली आहे, आता मला बांधल्यासारखं होतं, मी घालू शकत नाही. काय करायचं? एकदाही तुम्ही साडी नेसायला शिकवत नाही यार. माझी आई 9वारी साडीत होती, छान दिसायची बाबा. 9वारीतनं आम्ही 5वारीत आलो, ओके, 5वारीचा पदर नीट घे. 5वारीतनं चुडीदारवर आलो, बर बाई ओढणी नीट घे. चुडीदारवरनं गाऊनवर फिरते, गाऊनवर फिरते बस. अगं त्यात ब्रिटिश रात्री गाऊन घालायचे आणि सकाळी वेलड्रेस बाहेर यायचे बेडरूम मधनं. तू भाजी येणार काय गाऊनवर जाते? बायकांनी मला सरळ सांगतात, आम्हाला मोकळं मोकळं वाटतं. अरे कसलं मोकळं मोकळं वाटतं? सासरी गेल्यानंतर थोडस सासू सासऱ्यांसमोर नीट वागायचं असतं का नाही? ही तरी बंधनं घालणारच का नाही? आणि तुमच्या डोक्यामध्ये करिअर आहे, करिअर 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 करिअर, पोरीचं करिअर. करिअर म्हणजे काय ग, एकदा मला त्याचा अर्थ सांगा. एकदा मला करिअरचा अर्थ सगळ्यांनी मिळून समजून सांगा. मी बेडी बाई आहे, बिंडोक बाई आहे, मला अक्कल नाही आहे. करिअरचा नेमका अर्थ काय? करिअर म्हणजे पैसा? करिअर म्हणजे 4 बाजारी वस्तू? करिअर म्हणजे हातात मोबाईल?
करिअर म्हणजे बसायला गाडी, करिअर म्हणजे बंगला, करिअरचे अर्थ काय आहे? स्त्री मुक्तीचा डांगोरा पिटणाऱ्या बायका एक वाक्य फार चुकीचं बोलतात बाबा, चूल आणि मूल या जोखडातनं बाई बाहेर काढायचे, चूल आणि मूल या जोखडातनं बाई बाहेर काढायचे. कशी? चूल आणि मूल जोखड आहे. चूल आणि मूल जर जोखड असेल तर भारतीय स्त्रीचं अस्तित्व काय राहतं याचं उत्तर देऊ शकता? चूल हे जोखड आहे, अन्नपूर्णेचा मान आहे. अमेरिकेला गेलं तरी लाईटच्या चुलीवर स्वयंपाक करावेच लागतायत, ओव्हन मध्ये बर्गर ठेवावाच लागतो. तिथे गेल्यावर भांडी स्वतःची स्वतःच घासावी लागतात, मोलकंडी मिळत नाहीत. पण ते अमेरिकेत आणि मुलातन जीव बाहेर येतो. माझ्या 90 वर्षाच्या सासूबाईंना विचारा, पाय पांगले झाले तरी खुरडत 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 दरवाज्यात जाऊन बसायच्या बाई, पाय सगळे रक्त बंबाळ व्हायचे. मी म्हणायचे आई जाऊ नका हो, जाऊ नका हो, पाय रक्त बंबाळ होता तो. माझं लेकरू आलं नाही ग, माझं लेकरू आलं नाही ग. म्हटलं लेकरू 62 वर्षाचं आहे आई. 90 वर्षाच्या आईचा 62 वर्षाच्या लेकरासाठी जीव कसा विसवतो हे फक्त भारतातच होऊ शकतं, परदेशात नाही. त्यामुळे आज मी खरं असं सांगते तुम्हाला, करिअरचा चूल मूल सासरची माणसं, मायांची माणसं, येणारी जाणारी माणसं सगळ्यांना सांभाळून आपल्याला आपलं अस्तित्व निर्माण करायचं आहे, तेच करिअर. आणि तेच करिअर, काही करिअरचे दुसरे अर्थ नाहीयेत. काय परवा पोरगी शिकली आहे MD डॉक्टर, शिकवली पण भान नाही दिलं. भान